बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी औरंगाबादकरांसाठी खरं तर ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। औरंगाबादमध्ये 6 जणांना रुग्णालयातून आता डिस्चार्ज मिळणार आहे। कोरोनावरती त्यांनी मात केलेली आहे। औरंगाबादेत आतापर्यंत 14 जणांनी कोरोनावरती मात केलेली आहे। 14 कोरोनाबाधित रुग्णांवरती उपचार सुरू होते। एकूण रुग्णसंख्या आता 31 आहे। औरंगाबादकरांसाठी खरं तर ही दिलासादायक बातमी। 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आता कोरोनावरती मात केलेली आहे। 6 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। या क्षणाची मोठी बातमी, खरं तर औरंगाबादकरांसाठी दिलासा देणारी ही बातमी। आणखी 6 जणांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार आहे। त्यांनी कोरोनावरती मात केलेली आहे। आतापर्यंत औरंगाबादमध्ये 14 जणांनी जे आहे तर ती कोरोनावरती मात केलेली आहे। याचबद्दल अधिक माहिती घेऊयात। अमय पाठक आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेत। अमय, काय आहे अधिकचे अपडेट्स? नक्कीच सुनील, आतापर्यंत औरंगाबादमध्ये 31 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं। यापैकी आता 14 जणांना योग्य ते उपचार करून जे आहे डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। जेव्हापासून सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर पहिली औरंगाबादमधली कोरोनाग्रस्त महिला जी आहे ती सुखरूप आपल्या घरी गेली आणि त्यानंतर जे आहे जवळजवळ 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आणि काल 5 जणांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। यामध्ये एका 7 वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश होता। त्याचबरोबर आज जे आहे 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता जवळजवळ 14 जणांना उपचार करून कोरोनामुक्त करून औरंगाबाद जिल्हा आरोग्य प्रशासन आणि महापालिका आरोग्य प्रशासन जे आहे ते डिस्चार्ज केलेलं आहे। तर 14 जणांवरती औरंगाबादच्या नवीन घाटी म्हणजेच कोविड रुग्णालय त्याचबरोबर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एकूणच जर बघितलं तर आतापर्यंतच्या सर्व रुग्णांची परिस्थिती जी आहे उरलेल्या 14 जणांची ही स्थिर आहे। तर 14 जणांना ज्यांना डिस्चार्ज दिलेला आहे त्यांचं अगदी मनापासून सर्व डॉक्टरांनी घाळ वाजून जे आहे हे अभिनंदन केलेलं आहे। त्याचप्रमाणे शहराची महापौरही यावेळी उपस्थित असलेले आपल्याला बघायला मिळालं। नक्कीच धन्यवाद अमय दिलेल्या माहितीबद्दल। तर औरंगाबादकरांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। आणखी 6 जणांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार आहे।